सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील चौक आता लवकरच अपघातमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. बाजार समितीसमोर होणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोमवारी पाहणी करून घेतला. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर 2 किलोमीटरचा उड्डाणपूल बांधण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून 50 कोटी रुपयांचा निधी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मिळवला आहे. त्याचा कार्यारंभ आदेश देखील प्राप्त झाला असून लवकरच या कामास सुरुवात होणार आहे. त्याची पाहणी देशमुख यांनी सोमवारी केली. देशमुख म्हणाले, पुणे हैदराबाद आणि विजयपूर येथून येणारी जड वाहने या चौकात एकत्र येतात. तसेच शेजारीच कृषी उत्पन्न बाजार समिती असल्याने भाजी फळधान्यांची वाहतूक सतत सुरू असते. शेळगी विडी घरकुल यांसारख्या मोठ्या नागरी वस्ती असलेल्या परिसराकडे जाण्यासाठी नागरिकांना या चौकातून जावे लागत असल्याने या चौकात सातत्याने वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होतो. परिणामी दुर्दैवाने या चौकात झालेल्या अपघातांमध्ये अनेकांचा जीव गेला आहे. त्यामुळे येथून उड्डाणपूल करण्यात यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते विकास वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. निधी मिळून कार्यारंभ आदेश मिळाल्याने या मागणीला लवकरच मूर्त स्वरूप येणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.